शेतकऱ्याच्या मनात शेतात और बीन घुमतोय आवाज जगात और बीन। नमस्कार शेतकरी बंधूंनो, ऑर्बिट क्रॉप मायक्रोन्यूट्रिएंट्सचे एकरी 100 टन उत्पादन सहज शक्य या माध्यमामधून गेल्या वर्षी आपण नांद्रे येथील शीतल गुंबट पाटील हे जे नांद्र्याचे प्रगतशील शेतकरी आहेत यांच्याकडे आपण 86032 या ऊसाच्या पिकामध्ये एकरी 100 टन सहज शक्य जे ऑर्बिटचं ध्येय आणि उद्दिष्ट आहे, तर त्या उद्दिष्टानुसार आपण या ठिकाणी जे 15 सप्टेंबर 2022 या 86032 लागणीला जे ट्रीटमेंट केलेली आहे आणि त्याचं आज आपल्याला जे निश्चित फळ आपण म्हणतो आहे किंवा ही लागण एकरी सहज 100 टनापर्यंत जाऊ शकते हे ऑर्बिटचं उद्दिष्ट आणि शेतकऱ्यांनी आम्हाला दिलेली जी समृद्ध साथ आहे तर त्या माध्यमामधून हे आज खरोखरच आपण एकरी 100 टनाला पोहोचलेलो आहोत। तर याच ठिकाणी आपण बघू शकता जवळपास 36 ते 38 अगदी 42 कँडीपर्यंत ऊस तयार आहे आणि प्रत्यक्ष ऊसाची तोडणीची परिस्थिती जर आपण जर पाहिली तर मोळी ठेवायला जागा नाही आहे, म्हणजे मोकळी जागा कुठं दिसत नाही आहे, मोळीवरती मोळी पडलेली आहे। एका ऊसाचे सुमारे 3 ते 4 तुकडे करावे लागतात। तर अशा परिस्थितीमध्ये माननीय शीतल पाटील साहेबांनी आम्ही जे मार्गदर्शन दिलं आणि त्यांनी कोणती खतं वापरली तर ते थोडंसं शेतकऱ्यांना शेतकरी मार्गदर्शन करतील। माझं नाव शीतल गुमट पाटील, गट नंबर 1771 800 788 9783 मोबाईल नंबर आहे माझा। तर 15 सप्टेंबर 2022 लागण केले ते साहेबांनी जे खतं सांगितले त्या मार्गदर्शनाखाली मी सगळं शेती केली, त्यामुळं जवळजवळ आता 100 टन शक्य आहे मला। तर या ऊसामध्ये आपण जे ऑर्बिटचे अधिकृत आणि उत्कृष्ट अशी उत्पादन आहेत की ज्याच्यामध्ये हार्वेस्टर हे सेंद्रिय समृद्ध खत आहे, प्रोम हे फॉस्फेट रिच ऑर्गॅनिक मॅन्युअर आहे, त्यानंतर ॲक्टिव्ह पोटॅश की जो पोटॅशला आज आपण सबस्टिट्यूट पर्याय बघतो, आणि त्यानंतर कॅल्शियम मास्टर की जे कॅल्शियम मॅग्नेशियम सल्फर आणि सिलिकॉनचे गुणधर्म असणारं जे 50 किलोचं खत आहे ते या ठिकाणी वापरलेलं आहे। तर ह्या ऊसाच्या लांब कांडीचं आणि जाडीचं रहस्य तुम्हाला जे आम्ही फवारण्या दिल्या तर त्या फवारण्यासाठी तुम्ही कोणती ऑर्बिटची उत्पादनं वापरली? फोर्स प्लस रेसर समृद्धी गेमिन सिलिकॉन फ्लोरेस। तर या ठिकाणी आपण जो प्रयोग केलेला आहे यामध्ये फोर्स प्लस रेसर न्यूट्रीमिन सिलॅब फ्लोरिश या उत्पादनांची आलटून पाटून या ऊसाच्या पिकावरती फवारणी आपण घेतली होती। तर या ठिकाणी आपण बघू शकता की ऊसाच्या 2 पेरांमधलं अंतर अगदी बुडक्यापासून ते शेंड्यापर्यंत एकसारखं राहिलेलं आहे आणि ऊसाची जाडी ही अतिशय उत्कृष्ट आहे आणि त्याचबरोबर महत्त्वाचं म्हणजे काय की गाळपा योग्य जास्तीत जास्त ऊसांची संख्या या ठिकाणी आज आपल्याला उपलब्ध आहे आणि हे दिसून येतं। तर या प्रकारच्या या उत्पादनांचा वापर करून तुऱ्यावरती सुद्धा काही प्रमाणामध्ये नियंत्रण मिळवता येतं। तर आपण मागं बघू शकता की हा ऊस जवळपास आज याचं हार्वेस्टिंग चालू आहे, गेले 3 दिवस झालं आणि आजचा हा 3रा दिवस आहे, आणखीन 2 दिवस हार्वेस्टिंग चालेल। तर आसपासच्या ऊसामध्ये तुम्हाला तुरे आलेले दिसतील पण हा पूर्व हंगामी लागणीचा ऊस असूनसुद्धा याला तुम्हाला तुरे आल्याचं प्रमाण अतिशय नगण्य किंवा नाहीच असं आपण म्हटलं तरी चालेल। तर इतक्या कसोटीला उतरणारी ही ऑर्बिटची उत्पादनं आणि ऑर्बिटची जी मार्केटिंग आणि फील्ड टीम आहे, तर मार्केटिंग एरिया मॅनेजर माननीय शिवपूजा साहेब इथं आपल्यासोबत आहेत, तर ते एक आपल्याला या प्लॉटबद्दल 1 मिनिटाचं मनोगत व्यक्त करतील। नमस्कार, माझं नाव महेश उपुजे, ऑर्बिटमध्ये मी एरिया सेल्स मॅनेजर म्हणून काम करतो आहे। आज आपण नांद्रे येथील शीतल पाटील यांच्या प्लॉटवर आलेलो आहे। ऊसाच्या 86032 ही व्हरायटी आहे आणि कमीत कमी 38 ते 42 ते 45 कांड्यापर्यंत हा असा ऊस आहे। एका ऊसामध्ये 3 ते 4 कणकी त्यासनी करायला लागत आहे। तरी आपण ऑर्बिट कंपनीचे कॅल्शियम मास्टर, प्रोम, ॲक्टिव्ह पोटॅश, हार्वेस्टर आणि फवारणीतून सिल्या फोर्स प्लस रेसर न्यूट्रीमिन कॉम्बी असे प्रोडक्ट ह्या प्लॉटला दिले आहेत। तरी त्यांनी ते याच्यावर नियोजन केलेलं आहे, त्याचं त्यांचं श्रेय त्यांना मिळालेलं आहे। तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो। तर अशाच नवनवीन अधिक उत्पादनाच्या माहितीसाठी ऑर्बिट मायक्रोन्यूट्रिएंट्सच्या यूट्यूब चॅनलला पाहत राहा, शेअर करत राहा, लाईक करत राहा। धन्यवाद।